उद्या 8 मार्च जागतिक महिला दिन। ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गेल्या वर्षीपासून समन्वय प्रतिष्ठानने सुरू केलेला एक आगळा वेगळा उपक्रम मनस्विनी, आज सकाळी मोठ्या जल्लोषात मनस्विनीचं उद्घाटन झालं। ठाण्यात पहिल्यांदाच मिस ठाणे ही कॉन्टेस्ट झाली, त्यानंतर फुल टू धमाल हा नृत्यांचा तडका झाला आणि आता एका वेगळ्या महत्त्वाच्या आणि आवश्यक विषयावरती आजचं हे तिसरं सेशन मनस्विनीमधलं आई होताना। ह्या कार्यक्रमाला आरंभ करण्याआधी समन्वय प्रतिष्ठान आणि मनस्विनी या संदर्भातलं थोडं जाणून घेऊया। एका ध्वनिफितीच्या माध्यमातून या पडद्यावरती आपण एक एव्ही बघणार आहोत समन्वय आणि मनस्विनी या संदर्भातली। समन्वय प्रतिष्ठान आयोजित हा नारी शक्तीचा गौरव करणारा कार्यक्रम समर्पित आहे अशाच एका मनस्विनीला, जिने आयुष्यभर नात्यांचा गोफ कुशलतेनं विणला, आपल्या पतीची सावली बनून कुटुंबाला माया दिली, स्वतःचं मी पण बाजूला ठेवून समाजातील दीन दुबळ्यांना आधार दिला आणि आपल्या वत्सलतेचा ठसा हळुवारपणे सगळ्यांच्या काळजावर उमटवला, ही किमया करणारी मनस्विनी म्हणजेच कैलासवासी सौभाग्यवती शकुंतला वसंत डावखरे। आदरणीय शकुंतलाबाईंच्या पवित्र स्मृतींना हा उपक्रम सादर समर्पित। या उपक्रमाचं आयोजन करणाऱ्या समन्वय प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान माननीय वसंतराव डावखरे। समन्वयच्या स्थापनेपासूनच माननीय वसंतरावांच्या दूरदृष्टीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि प्रागतिक धोरणांचा लाभ समन्वयला झाला। त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळेच समन्वयची आजवरची वाटचाल यशस्वी झाली आहे। आज ठाण्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा तसंच कला वर्तुळात समन्वय प्रतिष्ठाननं आपलं जे स्वतःचं अनोखं स्थान निर्माण केलंय त्याचं श्रेय जातं अर्थातच समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांना। समाजसेवेचं आणि संस्कृती संवर्धनाचं बाळकडू घरामधूनच मिळालेल्या निरंजनजींनी महाविद्यालयीन जीवनापासूनच आपल्या सामाजिक राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला। सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजाच्या सर्व थरांमध्ये समन्वयाचा गोफ विणत विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्याच्या माननीय निरंजनजींच्या विचारधारेमधूनच मनस्विनीचा उपक्रम आकाराला आलाय। 2003 सालापासूनची समन्वय प्रतिष्ठानची वाटचाल बघितली तर लक्षात येतं की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यापर्यंत समन्वयच्या उपक्रमांचा आवाका व्यापक आहे। तरुणांसाठी करिअर गायडन्स शिबिरांचं आयोजन करणं असो की शिक्षकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करणं असो, माननीय निरंजनजींच्या कुशल धोरणी आणि सर्वसमावेशक नेतृत्वाखाली समन्वयची जोरदार आगेकूच सुरू आहे। गेली अनेक वर्ष वसंत महोत्सवाचं आयोजन करून ठाणेकर रसिकांना दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी देणाऱ्या समन्वय प्रतिष्ठाननं 2013 मध्ये वसंत बाल महोत्सव आयोजित करून 100 अधिक शाळांमधल्या सुमारे 1,00,000 विद्यार्थ्यांना मनोरंजनातून प्रबोधनाची मेजवानी दिली। चित्रकला आणि नृत्य स्पर्धेपासून ते बाल संसद, एक सूर एक ताल पर्यंत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला संपन्न करणारे अनेक कार्यक्रम वसंत बाल महोत्सवात घेण्यात आले। समन्वयच्या या झळाळत्या वाटचालीतील अनमोल रत्न म्हणजे मनस्विनी। गेल्या वर्षीपासून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा उपक्रम सुरू करण्यात आला। या विश्वाच्या आरंभापासून विश्वाच्या गती प्रगतीला हातभार लावणाऱ्या नारी शक्तीचा गौरव करण्यासाठी, तुमच्या आमच्या घरातील महिला शक्तीचं कौतुक करण्यासाठी आणि माता, भगिनी, पत्नी, मुलगी अशा विविध रूपांनी समाजाचं पोषण करणाऱ्या समस्त महिलांना मानवंदना म्हणून समन्वय प्रतिष्ठानतर्फे मनस्विनीचं आयोजन करण्यात येतं। मनस्विनीच्या माध्यमातून ठाण्यामध्ये प्रथमच खास महिलांसाठी एक भव्य, दिमाखदार आणि सुनियोजित सोहळा साजरा करण्यात पुढाकार घेतला तो समन्वयच्या विश्वस्त सौभाग्यवती निलिमा निरंजन डावखरे यांनी। गेल्या वर्षीच्या मनस्विनीचा आरंभ आपण केला होता महिलांच्या भव्य शोभायात्रेने।
कुकिंग कॉन्टेस्ट, नात्यांचे पदर उलगडणारे नाते दुसरे मात्र, विवाहित महिलांना नवा आत्मविश्वास देणारी स्पर्धा मिसेस ठाणे, अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सगळ्या सोहळ्यामागे फक्त कौतुकाची, गुणगौरव करण्याची भावना नव्हती, तर रोजच्या चाकोरीत अडकलेल्या, कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या आजच्या महिलांना स्वतःचे हक्काचे काही क्षण मिळावेत, तिच्या जगण्याला नवी उमेद, नवी दिशा मिळावी आणि तिच्या सामर्थ्याची प्रचिती समाजाला यावी, हा मुख्य उद्देश होता. म्हणूनच यावर्षी देखील हाच उद्देश मनात घेऊन समन्वय प्रतिष्ठान पुन्हा एकदा साजरा करीत आहे मनस्विनी उत्सव नारी शक्तीचा. Ladies and gentlemen, I would now like to invite the core strength of this event, a loving mother herself, Mrs. Nilima Daukhare. Ma'am, I request you to please join me on stage here and share a few words on Manaswini and I Hotana. Namaskar, good evening. मनस्विनीबद्दल तर बरंच काही आपण आता बघितलंय की मागच्या वर्षी आम्ही हा उपक्रम समन्वय प्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित केलाय आणि आज सकाळपासून दोन कार्यक्रम इथे झाले आहेत. मनस्विनी मिस ठाणे कॉन्टेस्ट आणि डान्स कॉन्टेस्ट महिलांसाठी. आई होताना हा कार्यक्रम जेव्हा मनात हा कॉन्सेप्ट आला आणि कोणाशी तरी मी बोलले की मला असा एक कार्यक्रम करायचा आहे की प्रेग्नंट ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपण करूया ह्या कार्यक्रमात यावेळेस मनस्विनीमध्ये, तर मला कोणीतरी सांगितलं निलिमा तू काही विचार करते, किती व्यर्ट आहे हा थॉट, तुला असं का करायचं आहे. तर म्हटलं की कुठेतरी एक प्लॅटफॉर्म असावा. आपण म्हणतो की आपण विमेन्स डे सेलिब्रेट करतोय आणि मला असं वाटतं की दॅट स्टेट ऑफ यू बिईंग प्रेग्नंट मेक्स यू अ कम्प्लीट वुमन. सो इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग अँड अ गुड रिझन फॉर अस टू सेलिब्रेट विमेन्स डे इन अ स्टेट वेन यू आर कम्प्लीट. सो दॅट वॉज दी थॉट की आम्ही असं म्हटलं की आम्ही आई होताना हा कॉन्सेप्ट पुढे आपण घेऊन जाऊया अँड विल मटेरियलाइज इट. मला खूप आनंद होत आहे तुमचा प्रतिसाद बघून की एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इथे सगळ्या लेडीज आल्या आहेत. विशेषतः मी डॉक्टर मिसेस आशा भानुशाली काकी ह्यांचा आभार मानेल. काकी, जर तुम्ही सपोर्ट केला नसता तर खरंच हे काहीच पुढे गेलं नसतं. आणि the association of gynecologists, Thane gynecologist association, I think a thought je manat ek kalpana hoti tela purna karnyasathi jo support and indeed ashe program kharach lagta ahet he siddha karnyasathi tumcha support shivaye he pude jhala nasta asa mala vatte. And I'm sure ki je ami teen pillars thevlet ya karyakramache, education, entertainment and emotions, the three big E's in all complete sense aaj aplyala ithe experience karayla milnar ahet. So I think now I give it completely on to you and I'm gonna sit back and listen and probably experience all of that je mala kadachit during my pregnancy mala karayla nahota, but I must say that we all are very fortunate that today we have a panel of experts sitting right in front of me and you know they're gonna guide all the women. So probably not wasting much time on what it was, I think we should now concentrate ki pudhe aplyala ithe kay changle changli guidance ani you know aplyala kay ikade educate kartay the lok. So I'm looking forward to a great you know guidance from all you experts. Thank you. आई होताना मागची संकल्पना कवितेच्या चार ओळी नकळत आठवल्या. आई होण्याची वाटते देवालाही नवलाई, आई होण्याची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. आईपणाची महती ही अशी आहे जी स्त्रीच्या आयुष्याला एक पूर्णत्व देते, एक वळण जे अवघड असतं पण हळूवार असतं. त्या वळणावरती वाटचाल करताना आज सुदैवाने समन्वय आणि ठाणे गायनेकोलॉजिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अतिशय सुंदर कार्यक्रम इथे होतोय. ह्या कार्यक्रमात ह्या संदर्भातल्या सगळ्या पैलूंविषयी आपल्याला अतिशय महत्त्वाची शास्त्रीय
आणि हवी असलेली माहिती देण्यासाठी मान्यवर तज्ज्ञ इथे उपस्थित आहेत. आपण त्या तज्ज्ञ मंडळींना सुरुवातीला व्यासपीठावरती बोलवणार आहोत आणि समन्वयाच्या माध्यमातून त्यांचा गौरव करणार आहोत. बिल्कुल, जैसे कहा जाता है, जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरिसी. जननी यानी माँ और मातृभूमि स्वर्ग से भी महान होती है. सो वी वुड नाउ लाइक टू बिगिन दिस सेशन बाय इंट्रोड्यूसिंग एंड वेलकमिंग आवर एस्टीम्ड गेस्ट फॉर टुडे, मेंबर्स ऑफ एसोसिएशन ऑफ थाने गायनेकोलॉजिस्ट. आई वुड रिक्वेस्ट नीलिमा मैम टू एक्सटेंड अ फ्लोरल बुके. आवर फर्स्ट and chief guest is Dr. Mrs. Asha Bhanushali. She is the president of ATG with an experience of over 40 years. She is also a trustee of Multi-Speciality Hospital Kaushalya. She has several awards acknowledging her outstanding service in medicine. Ma'am, we welcome you. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो डॉक्टर रेखा थोटे यांना, कौशल्य मेडिकल फाउंडेशनच्या हाय रिस्क ऑब्स्टिक्स आणि गायनोकॉलॉजिस्ट युनिटच्या त्या प्रमुख आहेत. सामाजिक बांधिलकीतून अनेक प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये ते सहभागी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यानंतर जे सेशन होणार आहे त्या संपूर्ण सेशनचं सूत्रसंचालन डॉक्टर रेखा थोटे करणार आहेत. मी निलिमातेंना विनंती करतो डॉक्टर रेखा थोटे यांचं त्यांनी स्वागत करावं. समन्वय आणि मनस्विनी या निमित्ताने डॉक्टर रेखा थोटे यांचं स्वागत. वी वुड ऑल्सो लाईक टू वेलकम डॉक्टर स्वरूपा अय्यर विथ अन एक्सपिरियन्स इन गायनोकॉलॉजी ऑफ ओव्हर 16 इयर्स. शी हॅज बीन रनिंग द गर्भ संस्कार प्रोग्राम फॉर लास्ट 10 इयर्स. मॅम, वी वेलकम यू. यानंतर आम्ही मंचावरती आमंत्रित करतो डॉक्टर सुप्रिया अरवारी यांना, ज्या इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत, स्वतः गायनॅक आहेत आणि प्रेसिडेंट आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन भिवंडी ब्रँचच्या. वी वुड लाईक टू कॉल अपॉन अँड वेलकम डॉक्टर मनीषा गोगरी. शी इज अन एमिनंट चाइल्ड बर्थ एज्युकेटर अँड प्रेमियर नेम इन द फील्ड ऑफ लॅक्टेशन अँड नेटल केअर. वी वेलकम यू मॅम. हे सगळे आजच्या कार्यक्रमातले वक्ते आहेत. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे गेस्ट ऑफ ऑनर्स म्हणून आम्ही आणखी काही डॉक्टरांचा इथे सन्मान करू इच्छितो. ATG व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर ललिता देवधर यांना मी विनंती करतो, त्यांनी कृपया मंचावरती येऊन निलिमाताईंच्या हस्ते हा छोटासा सत्कार स्वीकारावा. Like to explain.